नमस्कार मित्रांनो बघा आपण जे काही अकरावीचं एन सी आर टीचं पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी त्यासंदर्भात डिस्कशन चालू केलेलं होतं ठीक आहे आणि त्यासंदर्भात आपण पहिलं चॅप्टर्स डिस्कससुद्धा केलेलं आहे ठीक आहे द ज्योग्रॉफी ॲज अ डिसिप्लिन हे पहिल्या चॅप्टरचं नाव आहे आणि ते आपण डिस्कस केलेलं आहे त्यामध्ये आपण जे काही ॲप्रोचेस होते ज्योग्रॉफीच्या स्टडी संदर्भात जे काही रिजनल ॲप्रोच आणि सिस्टमिक ॲप्रोच ठीक आहे सिस्टमिक ॲप्रोच व्हॅन हॅमबोल्ट ठीक आहे आणि रिजनल ॲप्रोच कार्ल रिटर ठीक आहे या दोघांनी मांडले असं सांगितलं आपण कोणकोणता ॲप्रोच कोणी कोणी मांडलं नंतर त्यामधील डिफरन्स बघितला की सिस्टमिक ॲप्रोच काय आहे आणि रिजनल ॲप्रोच काय आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे आपण पहिलं चॅप्टर संपवलं होतं ठीक आहे तर बघा आज आपण दुसरं चॅप्टर चालू करणार आहोत याचं नाव आहे बघा ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ अर्थ ठीक आहे म्हणजे अर्थची ओरिजिन कशी काय झाली नंतर युनिव्हर्सची ओरिजिन कशी झाली ठीक आहे नंतर इव्हॉल्युशन कसं कसं होत गेलं ठीक आहे या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर बघा जेव्हा ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ आप अर्थ आपण डिस्कस करू ठीक आहे तर तेव्हा आपल्याला काहीतरी थेरीजचा सहारा घ्यावा लागतो ठीक आहे विदाऊट थेरीज ते म्हणजे पॉसिबल नाही आहे की एक्सप्लेन कसं करायचं ठीक आहे तर मग बघा थेरीज काही शास्त्रज्ञांनी थेरीज मांडल्यात आणि या थेरीज आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत बरेच वेळा यावर प्रश्न विचारतात ठीक आहे या पुस्तकामध्ये एवढ्या थेरीज दिलेल्या नाही आहेत पण मी जे काही आपले प्रिवियस इयरचे पेपर झालेले आहेत राज्यसेवा परीक्षेचे त्याचबरोबर आणखी अदर थेरीज त्यासुद्धा यामध्ये ॲड केलेल्या आहेत ठीक आहे बघा आता थेरीज या ले 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 दोन प्रकारच्या आहेत यामध्ये जेव्हा तुम्ही ओरिजिनल इवलोचना परत बघता तेव्हा दोन थेरीज दोन प्रकारच्या थेरीज आहेत एक अर्ली थेरीज आणि नंतर मॉडर्न थेरीज बघा अर्ली थेरीजमध्ये ओरिजिन ऑफ अर्थ या संदर्भात डिस्कशन सापडते तर मॉडर्न थेरीजमध्ये ओरिजिन ऑफ युनिवर्स या संदर्भात डिस्कस सापड डिस्कशन सापडते सा म्हणजे एक पाऊल पुढे असं म्हणू शकतो आपण ठीक आहे मग आता आपण अर्ली थेरीज जे काही ओरिजिन ऑफ अर्थ संदर्भात आहेत तर त्या डिस्कस करूयात नेमकं पो ओरिजिन ऑफ अर्थ ओरिजिन ऑफ प्लॅनेट संदर्भात काय थेरीज दिलेल्या आहेत ठीक आहे बघा त्यामध्ये पैकी महत्त्वाची थेरी आहे इमॅन्युअल कांट यांनी मांडलेली गॅसियस हायपोथिसिस ठीक आहे इमॅन्युअल कांट यांनी मांडली होती कोणती गॅसियस हायपोथिसिस ठीक आहे नंतर बघा ही जी काही थेरी आहे इमॅन्युअल कांट यांनी थेरी मांडली जी होती तर ती लॅप्लास यांनी परत रिवाईज केली आणि त्याला नाव दिलं आहे नेब्युलर हायपोथिसिस ठीक आहे नेब्युलार हायपोथिसिस आणि लॅप्लासचं म्हणणं काय होतं जे काही प्लॅनेट्स तयार झालेले आहेत ठीक आहे हे जे काही प्लॅनेट्स तयार झालेले आहेत तर हे तयार झालेले आहे कशापासून जे काही सन आहे आपला ठीक आहे त्या सणच्या संबंधित जे काही मटेरियल असेल गॅस डस्ट पार्टिकल किंवा अदर जे काही असेल तर त्यापासून हे प्लॅनेट्स तयार झालेले असं म्हणणं कोणाचं होतं लॅप्लास यांचं ठीक आहे मग नंतर ठीक आहे लॅप्लासचं म्हणणं झालं ठीक आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यानंतर आलेले सायंटिस्ट जे होते ते होते चेंबरलिन अँड म्युल्टन ठीक आहे आणि यांनी कोणती थेरी मांडली होती प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस ठीक आहे बघा आणखी चेंबरलीन अॅन म्युल्टनं काय म्हणणं मांडलं तर यात जे काही एन सी आर टी जे पुस्तक आहे आपलं तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की चेंबरलीन अँड म्युल्टन यांचं काय म्हणणं होतं की त्यांनी वंडरिंग स्टार अप्रोच थेरी असं काहीतरी सांगितलेलं आहे बघा कसं नेमकं सांगतो मी तुम्हाला आता की यांचं म्हणणं काय होतं चेंबर लिन अँड मिल्टनचं की जो आपला सन आहे ठीक आहे हा आहे आपला सण आणि एक वंडरिंग स्टार ठीक आहे हा आहे स्टार एक वंडरिंग स्टार हा सूर्याकडे येत होता ठीक आहे जेव्हा सूर्याकडे येत होता तो थो, तेव्हा या दोघांमध्ये काय झालं रिपल्शन तयार झालं ठीक आहे एक प्रेशर तयार झालं सनवर आणि हा स्टार जसा जसं येत गेला तसं तसं प्रेशर वाढत गेलं आणि त्यामुळे काय झालं एका सिगरेटच्या आकाराचं सिगारशेप एक्सटेंशन हे सनपासून काय झालं वेगळं झालं ठीक आहे आणि ते स जे काही एक्स्टेन्शन आहे हा सण आहे हा स्टार येऊर आला सनकडे आणि एक हे जे काही एक्स्टेन्शन एक असं वेगळं झालं हे पाहिजे आपल्या सणचं एक भाग वेगळा झाला इथं थो थोडासा ठीक आहे तर मग आता हा स, जो काही स्टार होता हा सणजवळ आला 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 आणि हा निघून गेला पास अवे गेला याच्याजवळून निघून गेला ठीक आहे पण आता हे जे काही मटेरियल वेगळं झालं होतं सूर्याचं आपल्या तर हे तर आता परत येऊन जुळणार नाही आहे ठीक आहे तर त्यामुळे काय झालं हे जे आहे तर हे असंच रोटेटिंग फॉर्ममध्ये राहिलं सूर्याभोवती आपल्या हे रोटेट होत राहिलं तर चेंबरलेन अँड मिल्टन यांचं म्हणणं हेच होतं की या स्टारमुळे जे काही आपलं हे मटेरियल बाजूला गेलं सूर्यापासून सूर्याच्या सरफेसपासून या मटेरियलपासूनच नंतर प्लॅनेट झाले आणि ते सूर्याभोवती रोटेट व्हायला लागले असं म्हणणं कोणाचं होतं चुम चेंबरलिन अँड मिल्टन यांचं ठीक आहे नंतर बघा ही एन, जी काही चेंबरलिन अँड मिल्टनची थेरी होती तर याला सपोर्ट केला कोणी अलेक्स जेफ्री सॉरी जेम जिन्स अँड हेरॉल जेफ्री यांनी ठीक या आहे त्यानंतर या दोघांनी टायडर हायपोथिसिस नावाची एक हायपोथिसिससुद्धा मांडलेली आहे ठीक आहे नंतर आले ओटो स्मिथ आणि कार्ल विजास्कर ठीक आहे यांनी मांडली बघा यांनी काय केलं जी काही नेब्युलर हायपोथिसिस होती आपल्या लॅप्लासची ले तर तीच हायपोथिसिस काय केली यांनी रिवाईज केली ठीक आहे तर बघा तुम्हाला मी सांगितलं की नेब्युलर हायपोथिसिसमध्ये काय म्हटलं होतं यांनी लॅपलासनी की जे काही प्लॅनेट्स फॉर्म झालेले आहेत प्लॅनेट्स ठीक आहे प्लॅनेट्स तर हे कशापासून फॉर्म झालेले आहे तर सनच्या सोबत सनच्या संदर्भीत संदर्भात सनची असोसिएटी असोसिएटेड असलेलं जे काही मटेरियल आहे त्यापासून काय तयार झालं होतं प्लॅनेट्स तयार झाले होते असं कोणा म्हटलं नेब्युलर आप सॉरी लॅप्लास यांनी ठीक आहे तर बघा ह्याच थेरीला रिवाईज करून स्मिथ आणि कार्ल कार्लिजास्कर ठीक आहे या दोघांनी काय म्हटलं की जे काही सूर्याशी संबंधित असणारं हायड्रोजन हेलियम आणि डस्ट पार्टिकल आहे म्हणजे यांनी थोडी स्पे थेरी आणखी जास्त स्पेसिफाय केली ठीक आहे त्यांनी असं सर्व मटेरियल सांगितलं तर त्यांनी असं म्हटलं की हायड्रोजन हेलियम आणि डस्ट पार्टिकल यापासून हे जे काही आपले प्लॅनेट्स आहेत तर हे तयार झाले त्यांनी असं सांगितलं कोणी ऑटोस्मिथ आणि कार्ल व्हिझास्कर यांनी ठीक आहे तर बघा आपल्याला या एवढ्या डिटेल्स विचारणार नाही पण हे जे काही शास्त्रज्ञ आहेत हे शास्त्रज्ञ आणि त्यांचे नावं हे आपलं पाठ असणं आवश्यक आहे ठीक आहे तर बघा आणखी काही थेरीज आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून आपण शास्त्रज्ञ आणि त्या थेरीज कोणत्या हे पाहून घेऊया आता मेटेरेट हायपोथिसिस मांडलेली आहे बघा लॉकियर यांनी बायनरी स्टार हायपोथिसिस मांडलेली आहे रसेल यांनी ठीक आहे इंटरस्टेलर डस्ट हायपोथिसिस मांडलेली आहे ऑटो शिमिड यांनी आणि बपन्स हायपोथिसिस मांडलेली आहे जॉर्जेस दी बफन्स यांनी ठीक आहे आता तुम्हाला ते वरील काही थेरीज समजल्या असतील इवॅन्युअल कांट लॅप्लस वगैरे चेंबर आणि मिल्टन यांच्या ठीक आहे आता बघूयात आपण मॉडर्न थेरीज आणि मॉडर्न थेरीजमध्ये ओरिजिन ऑफ युनिव्हर्स आणि या संदर्भात असलेली सर्वात महत्त्वाची थेरी म्हणजे बिग बँग थेरी ठीक आहे बिग बँग थेरी आणि यालाच काय म्हटलं जाते एक्सपांडिंग युनिव्हर्स थेरीज ठीक आहे हे सुद्धा याचं दुसरं नाव आहे बघा बिग बँग थेरी जी काही आहे तर ती मांडली कोण ॲबे लेमायटर यांनी ठीक आहे यावर प्रश्न आलेला आहे की बिग बँग थेरी कोणी मांडली तर ती मांडलेली आहे एबे लेमायटर यांनी ठीक आहे आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की या थेरीला काय म्हणतो आपण आणखी एक्सपांडिंग युनिव्हर्स थिअरी ठीक आहे एक्सपांडिंग युनिव्हर्स थेरी असं सुद्धा म्हणतो आपण मग याला एक्सपांडिंग युनिवर्स थेरी काय म्हणतो कारण की असं म्हटलं जाते आत्ताही की आपलं जे काही जग आहे ते एक्सपांड होत आहे वाढत आहे असं म्हटलं जाते ठीक आहे मग त्या संदर्भात पुरावे जे आहेत तर ते दिलेले आहेत कोणी ॲडविन हब्बल यांनी ठीक आहे ॲडविन हब्बल प्रोवाइडेड एव्हिडेन्सेस फॉर द एक्सपांडिंग युनिवर्स ठीक आहे आणि म्हणूनच याला काय म्हणतो आपण एक्सपांडिंग युनिव्हर्स थेअरी ठीक आहे बघा आता एक्सपांडिंग युनिव्हर्स या, या शब्दाचा अर्थ काय नेमका ठीक आहे हे डिस्कस करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी कारण की यावर प्रश्न बनू शकतो डायरेक्ट दोन तीन स्टेटमेंटचा आणि एकदम कन्सेप्च्युअली समजून घेऊ आपण नेमकं काय आहे ठीक आहे आता बघा हे जे आहे हा जो बॉक्स काढला मी याला कन्सिडर करा की हे आपलं युनिवर्स आहे ठीक आहे आणि हे कन्सिडर करा की यामध्ये अशा सर्व गॅल गॅलक्सीज आहेत ठीक आहे दीर्घी काय आहेत ठीक आहे ह्या सर्व काय आहेत गॅलक्सीज आहेत सपोज ठीक आहे आता बघा जेव्हा एक्सपांडिंग युनिवर्स थेरीजच्या संदर्भात आपण बोलतो ठीक आहे तर एक्सपांडिंग युनिवर्स म्हणजे काय तर हे गॅल आता एक्सपांडिंग म्हणजे काय एक्सपांड होणं जर तुम्ही मराठीमध्ये अर्थ बघला तर काय होणं साईज वाढणं आकार वाढणं ठीक आहे मग आता असं म्हणायचं का आपण की गॅलक्सीचा आकार वाढणं म्हणजे एक्सपांडिंग युनिवर्स नाही हे चुकीचं ठरेल एक्सपांडिंग युनिवर्स म्हणजे काय तर या गॅलक्सींमधलं डिस्टन्स जे आहे तर ते डिस्टन्स इन्क्रीज होणं म्हणजे एक्सपांडिंग युनिव्हर्स ना की या गॅलक्सीची साईज इन्क्रीज होणं ठीक आहे गॅलक्सीची साईज इन्क्रीज होणे म्हणजे एक्सपांडिंग युनिव्हर्स का तर नाही ते शंभर टक्के रॉंग असेल पण त्या गॅलक्सीजमधलं डिफरन्स जे सॉरी डिस्टन्स त्या गॅलक्सीजमधलं डिस्टन्स अंतर हे जे आहे ते वाढणं म्हणजे काय तर एक्सपांडिंग युनिव्हर्स आता बघा प्लेन स्टेटमेंट पाहू शकते आयोग दोन आपल्याला ठीक आहे दोन स्टेटमेंट कोणते राहतील पहिलं स्टेटमेंट ठीक आहे आता स्टेटमेंटनुसार जाऊ आपण स्टेटमेंट हे राहील की एक्सपांडिंग युनिव्हर्स मीन्स केअरफुली आहे का काय की एक्सपांडिंग युनिव्हर्स मीन्स इन्क्रीज इन द साईज ऑफ गॅलक्सीज ठीक आहे पहिलं स्टेटमेंट झालं आता दुसरं स्टेटमेंट काय असेल एक्सपांडिंग युनिवर्स मीन मीन्स इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन गॅलक्सीज ठीक आहे हे दुसरं स्टेटमेंट झालं आणि विचारलं आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सिस करेक्ट यापैकी कोणतं सेंटेन्स करेक्ट करेक्ट आहे तर कोणतं ठरेल पहिलं सेंटेन्स काय ठरेल करेक्ट ठरेल uh, दुसरं सेंटेन्स काय ठरेल चूक ठरेल का कारण की गॅलक्सीची साईज इन्क्रीज होणे म्हणजे एक्सपांडिंग युनिव्हर्स का नाही परत सांगत आहे मी कारण की डायरेक्ट हॅमर है झालं पाहिजे माइंडवर आणि ते एकदम आपल्या लक्षात राहून जाते मग ठीक आहे गॅलक्सीची साईज इन्क्रीज होणे म्हणजे एक्सपांडिंग युनिव्हर्स का नाही गॅलक्सीमधलं डिस्टन्स जे आहे ते इन्क्रीज होणे म्हणजे काय तर एक्सपांडिंग युनिवर्स ठीक आहे आता बघा एक्सपांडिंग युनिव्हर्सचा आपण अर्थ बघितला ठीक आहे की एक्सपांडिंग युनिव्हर्स म्हणजे काय तर आता बघा मग एवढ्यावर जे काही आहे बिग बँग थेरी संपली का नाही बिग बँग थेरी आपली समजून घेण्याची राहिली आहे आता बिग बँग थेरी नेमकं काय आहे बिग बँग थेरी संदर्भात काय काय गोष्टी दिलेल्या आहेत बिग बँग थेरी नेमकी कोणकोणत्या स्टेजवर आधारित आहे तर त्या संदर्भात डिस्कशन करूया आता ठीक आहे बघा एकदम सुरुवातीला आता बिग बँग थेरी आपण चालू करणार आहेत बिग बँग थेरीमध्ये कोणकोणत्या स्टेजेस आहेत तर त्या बघूयात आपण आता बघा एकदम सुरुवातीला ठीक आहे एकदम म्हणजे युनिवर्स फॉर्म होण्याच्या सुरुवातीला जे काही सध्याचं युनिवर्स बनलेलं आहे ज्या मॅटर्सपासून बनलेलं आहे तर ते मॅटर्स एका टायनी बॉलच्या फॉर्ममध्ये होतं तो हा टायनी बॉल आहे ठीक आहे हा जो काही दिसत आहे हा टायनी बॉल आहे ठीक आहे आणि या टायनी बॉलच्या फॉर्ममध्ये पूर्ण जगाचं जेवढं काही सध्याचं मॅटर आहे ते पूर्ण एका एका जागेवर होतं एकाच जागेवर जमा झालेलं होतं त्याला टायनी बॉल म्हणतो आपण ठीक आहे तर त्या एका जागेवर जमा होतं ठीक आहे आता हे जे काही बॉल असेल हा जो काही टायनी बॉल होता तर याचं जे काही व्हॉल्यूम आहे ते इन्फायनाईट व्हॉल्यूम होतं नंतर त्याचे जे काही हे आहे डेन्सिटी ठीक आहे डे इन्फायनाईट डेन्सिटी ठीक आहे त्याची डेन्सिटी इन्फायनाईट होती नंतर व्हॉल्यूम स्मॉल होतं ठीक आहे स्मॉल व्हॉल्यूम इन्फानाईट डेन्सिटी इन्फायनाईट डेन्सिटी म्हणजे काय अमर्याद घनता हो uh, होती त्याची ठीक आहे नंतर इन्फायनाईट टेम्परेचर अमर्याद टेम्परेचर ठीक आहे खूप सारं टेम्परेचर होतं त्यामध्ये आतमध्ये ठीक आहे डेन्सिटी खूप सारी होती है. आता बघा यामुळे काय झालं त्या त्याच्या आतमध्ये एकदम प्रेशर क्रिएट झालं असेल ठीक आहे आणि तो एकदम व्हायलंटली एक्सप्लोर झाला फुटला तो ठीक आहे हा जो टायनी बॉल होता हे बघा इथं इथं दिसत आहे तुम्हाला आणि एकदम असा स्पोर्ट झाला याचा आणि या स्फोट होऊन याच्यामधील जे बी काही मॅटर होतं या बॉलचं हे आजूबाजूला काय घे झालं पसरलं हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं या ठिकाणी हे इथं थोडं टेम्परेचरसारखं दिसत आहे आग लागल्यासारखी ठीक आहे हा टायनी बॉल आहे आणि यापासून जे काही तयार झालं हे मॅटर दिसत आहे आजूबाजूला याचं पसरलेलं ठीक आहे मग आता या ज्या टायनी बॉलचं जे काही मॅटर असेल त्या आजूबाजूला काय झालं पसरत गेलं ठीक आहे मग आता हा जो टायनी बॉल आहे आता ह्या फुटल्यानंतर बघा हे मॅटर आजूबाजूला आलं मग मॅटरच आजूबाजूला आलं का नाही टेम्परेचरसुद्धा भयानक वाढलं इथं काय झालं टेम्परेचरसुद्धा एकदम हाय झालं त्याचबरोबर एनर्जीसुद्धा खूप सारी रिलीज झाली या ठिकाणी एनर्जी काय झाली खूप सारी रिलीज झाली आता काय झालं हळूहळू ही जी काही एनर्जी आहे ती एनर्जी कंडेन्स व्हायला सुरुवात झाली ठीक आहे यामधील काही एनर्जी कंडेन्स व्हायला सुरुवात झाली आणि यापासूनच काय तयार झालं मॅटर तयार झालं ठीक आहे नंतर बघा सुरुवातीच्या जे काही बिग बँग झाला तर बिग बँग झाल्यानंतर पहिल्या तीन मिनिटामध्ये ऍटम फॉर्म होणं चालू झालं जे काही अणू म्हणतो आपण तर ते अणू फॉर्म होणं चालू झालं युनिवर्समध्ये ठीक आहे आणि हा जो काही स्पोर्ट आहे हा जो काही बिग बँग आहे या टायनी बॉलचा एकदम जो काही स्पोर्ट झाला तर तो झालेला आहे तेरा पॉईंट सात बिलियन वर्ष आधी किती तेरा पॉईंट सात बिलियन वर्ष आधी विचारू शकते डायरेक्ट की बिग बँग कधी झाला होता तर सध्यापासून कधी झाला होता तेरा पॉईंट सात बिलियन वर्ष आधी झाला होता ठीक आहे मग आता तुम्हाला समजलं असेल की एक बॉल होता टायनी बॉल होता तिथं सर्व जे काही वर्ल्ड युनिवर्स आहे तर युनिवर्सचं जे काही मॅटर आहे तर ते एका जागी जमा झालेलं होतं ठीक आहे त्याची डेन्सिटी कशी होती एकदम हाय होती नंतर टेम्परेचर कसं होतं एकदम हाय होतं आणि तो जो काही टायनी बॉल आहे तो एकदम असा ब्लास्ट झाला फुटला एक्सप्लोर झाला असं म्हणू शकतो आपण ठीक आहे आणि एक्सप्लोर झाल्यानंतर त्यामधून खूप सारी एनर्जी रिलीज झाली त्याचं मॅटर आजूबाजूला पसरलं आणि त्यापासूनच काय झालं तर विश्वाची निर्मिती झाली ठीक आहे असं म्हणतात ना की बाबा एका कणापासून विश्वाची निर्मिती झाली असं म्हटलं जाते बरेच वेळा ठीक आहे तर तो कण कोणता होता तर तो टायनी बॉल हा कण होता आणि या कणापासूनच विश्वाची निर्मिती झालेली आहे ठीक आहे मग आता तुम्हाला सांगितलं मी जसं की हा एक्सप्लोर झाल्यानंतर आजूबाजूला काय पसरलं सर्व टेम्परेचर पसरलं होतं ठीक आहे मग आता हे टेम्परेचर जोपर्यंत कूल डाऊन होत नाही तोपर्यंत पॉसिबल नाही आहे ना ते तर जीवसृष्टी आपलं विश्वामध्ये विश्व तयार होणं काही पॉसिबल नव्हतं ठीक आहे मग आता हे टेम्परेचर हळूहळू 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 कूल होत गेलं ठीक आहे आणि जवळजवळ तीन लाख वर्षामध्ये साडेचार हजार केल्विन ठीक आहे साडेचार हजार केल्विन एवढं टेम्परेचर काय झालं ड्रॉप झालं कमी झालं ठीक आहे त्याचबरोबर जे काही युनिव्हर्स आहे आता अर्ली युनिव्हर्स आता हे युनिव्हर्स फॉर्म झालं इथं या कशामुळे फॉर्म झालं हे बघितलं आपण ह्या टायनिक बॉल एक्सप्लोअर झाल्यामुळे युनिवर्स फॉर्म झालं आणि हे युनिव्हर्स आता हळूहळू हळू काय होल हळूहळू हळूहळू हो, काय झालं हो, ट्रान्सपरंट होत गेलं कसं होत कसं होत गेलं ट्रान्सपरंट होत गेलं ठीक आहे मग आता या नंतरची स्टेज आहे बघा आपण बघितलं युनिव्हर्स फॉर्म झाला आता तर मग आता युनिवर्समध्ये आपल्याला युनिवर्समध्ये काय काय दिसतं स्टार दिसतात ठीक आहे स्टार दिसतात नंतर काय दिसतं प्लॅनेट दिसतात ठीक आहे नंतर काय दिसतं आपला मून दिसतो ठीक आहे मग नेमकं हे कसे तयार झाले या संदर्भात काय ठीक आहे या संदर्भात काय गोष्टी आहेत तर ते बघूयात आपण ठीक आहे आता बघा नेक्स्ट स्टेज आहे स्टार फॉर्मेशन ठीक आहे मग आता स्टार फॉर्मेशन म्हणजे काय ठीक आहे स्टार कसे फॉर्म झाले स्टार फॉर्म होण्यामध्ये नेमकं महत्त्वाचा घटक कोणता होता तर बघा जे काही एनर्जीचं आणि मॅटरचं डिस्ट्रीब्युशन आता बघा हे हा जो काही टायनी बॉल आहे हा टायनीबॉल एक्सप्लोअर झाल्यानंतर यामधून जे काही एनर्जी आणि मॅटरचं बाजूला आलं तर हे काही इथं पन्नास टक्के इथं पन्नास टक्के किंवा इथं दहा टक्के इथं दहा टक्के इथं दहा टक्के असं तर झालंच नसेल ठीक आहे कुठं जास्त कुठं कमी असं झालं असेल ते तर मग आता कुठं जास्त मॅटर जास्त एनर्जी कुठं कमी मॅटर कुठं कमी एनर्जी यामुळे काय झालं या ते जे काही मॅटर आहे तर त्यामध्ये एन डेन्सिटी डिफरन्स तयार झाला ठीक आहे डेन्सिटी डिफरन्स तयार झाला आणि ग्रॅव्हिटेशन फोर्सच्यानं ते काय झालं एकमेकांच्या जवळजवळ ओढलं गेलं ठीक आहे ते जे काही मॅटर होतं सपोज आता हे इथं थोडंसं मॅटर आलं या ठिकाणी थोडं आलं या ठिकाणी थोडं आलं आणि या ठिकाणी थोडं झालं ठीक आहे असं आजूबाजूला पूर्ण मॅटर आहे ठीक आहे तर हे काय झालं आता हे सर्व एका एक जागी जमा होत गेलं आहे असं ठीक आहे आणि यापासूनच हे सर्व असं मॅटर एकमेकाजवळ जवळजवळ जवळ जमा होत गेलं आणि याच्याचपासून बेस तयार झाला कशाचा गॅलक्सी फॉर्म होण्याचा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो दीर्घिका ठीक आहे याला काय म्हणतो आपण दीर्घिका ठीक आहे तर ह्या दीर्घिका बनण्याचा बेस तयार झाला कशापासून हे जे काही मॅटर डिस्ट्रीब्युशन झालं होतं बिग बँग झाल्यानंतर ठीक आहे ते कसं होतं इव्हन होतं का नाही अनइक्वल होतं ते कुठं जास्त कुठं कमी तर त्यामुळे एन डेन्सिटी डिफरन्सेस आणि डेन्सिटी डिफरन्सेसमुळे काय झालं ते त्यांनी एक बेस तयार केला गॅलक्सी फॉर्म होण्यासाठी मग आता गॅलक्सी जी आहे तर ती गॅलक्सी छोटी असेल का नाही गॅलक्सी एकदम वास्ट एरियावर पसरलेल्या होत्या ठीक आहे खूप मोठ्या मोठ्या गॅलक्सी असतात ठीक आहे बघा तर आता गॅलक्सी मोजण्यासाठी किलोमीटर हे एकक वापरतात का नाही किलोमीटर वगैरे काही वापरत नाही ते गॅलक्सी मोजण्यासाठी तिथं वापरल्या जातं लाईट इयर ठीक आहे लाईट इयर लाईट इयर काय आहे लाईट इयर संदर्भात कोणकोणत्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपण डिस्कस दिस्क... डिस् डिटेल डिस्कस करणार आहोतच एवढं लक्षात ठेवा फक्त की जे काही गॅलक्सी आहेत तर गॅलक्सीचा डिफरन्स डिस्टन्स मोजण्यासाठी काय वापरतो आपण लाईट इयर हे एकक वापरतो कारण की यामुळं ते मोजायला कसं जातं सोपं जातं ठीक आहे मग आता हे गॅलक्सीचं जे काही जो काही डिस्टन्स होता जो काही एरिया होता तर तो किती आहे जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाख पन्नास हजार लाईट इयर ठीक आहे ऐंशी हजार ते एक लाख पन्नास हजार लाईट इयर या दरम्यान गॅलक्सीची साईज असते ठीक आहे आता बघा हे जे काही गॅलक्सीज आता सांगितलं मी तुम्हाला हे गॅलक्सीज तयार होत गेल्या अशा सपोज हे आजूबाजूचं मॅटर जे आहे तर ते कंडेन्स होत गेलं आता हे मॅटर कंडेन्स होता होता काय झालं यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम यांचा गॅस क्लाउड जो आहे तो जमा होत गेला ठीक आहे सेंटरमध्ये ठीक आहे आणि मग यापासून काय झालं हा जमा झाला आधी ठीक आहे मग जमा होऊन थोडा ग्रो झाला ग्रो झाल्यानंतर याला म्हटलं गेलं नेब्युला ठीक आहे नेब्युला मी आधीच सांगितलं की नेब्युला म्हणजे काय तर गॅस आणि डस्ट पार्टिकल यापासून जे काही बनलेलं असते तर त्याला नेब्युला म्हणतात ठीक आहे मग आता हा गॅसचा जो काही लंप्स आहे लोकेलाइज लंप्स आहे तर तो तयार झाला इथं जे काही गॅलक्सी तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आतमध्ये असा गॅसचा एक क्लाऊड तयार झाला ठीक आहे आणि हा जो काही क्लाऊड होता तर तो हळूहळू 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 काय झाला ग्रो झाला आणि इवन तो एकदम मोर डेन्सर गॅसेस बॉडी तयार झाली तीमध्ये ठीक आहे एकदम डेन्स uh, गॅसेस बॉडी तयार झाली आणि यापासूनच काय फॉर्म झालं स्टार फॉर्म झाले ठीक आहे म्हणजे स्टार काय आहे ॲक्च्युअलमध्ये तर स्टार ही गॅसियस बॉडी आहे ठीक आहे जर आपण म्हणतो ना सूर्य काय आहे सूर्यावर काय हायड्रोजन आणि हेलियम आहे ठीक आहे गॅसेस पासून तयार झालेलं आहे सर्व ठीक आहे तर म्हणजेच काय तर स्टार काय कशापासून तयार झालेलं आहे गॅसेस पासून तयार झाले आहे हायड्रोजन आणि हेलियम ठीक आहे मग आता हे जे काही स्टार फॉर्मेशन आहे तर ते कधी स्टार्ट झालं तर सध्यापासून पाच ते सहा बिलियन वर्षाआधी सध्यापासून पाच ते सहा बिलियन वर्ष आधी स्टार फॉर्मेशन कंप्लीट झालं बघा सिक्वेन्स लक्षात ठेवा तेरा पॉईंट सात बिलियन आधी काय झालं तेरा पॉईंट सात बिलियन आधी बिग बँग झाला त्यानंतर बघा आता पाच पॉईंट सहा बिलियन आधी काय झालं स्टार फॉर्म झाले ठीक आहे आता बघितलं आपण स्टार कसे फॉर्म झाले तर गॅस क्लाऊड आपल्या गॅलक्सीच्यामध्ये एक ग्लॅ गॅस क्लाउड तयार झाला तो इव्हन तो खूप डेन्स होत गेला डेन्स झाल्यामुळं काय झालं तो एकदम कॉम्पॅक्ट होत गेला आणि कॉम्पॅक्ट झाल्यामुळे त्यापासून काय तयार झालं स्टार तयार झाले ठीक आहे मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की लाईट इयर संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर बघा लाईट जो आहे लाईट तर तो तीन लाख किलोमीटर पर सेकंद या स्पीडनं चालतो किती तीन लाख किलोमीटर पर सेकंद एका सेकंदामध्ये तीन लाख किलोमीटर एवढं हे जे काही लाईट आहे तर तो काय करतो ट्रॅव्हल करतो ठीक आहे मग एका वर्षामध्ये बघा आता मी काय काय म्हणत आहे वर्षामध्ये म्हणत आहे तर एका वर्षामध्ये आपल्या लाईटने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजेच काय तर लाईट इयर ठीक आहे एका वर्षामध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजेच काय तर लाईट इयर मग आता तुम्हाला असं सांगायचं झालं जालक की असं वायो आयोग वाक्य टाकून देऊ शकते की लाईट इयर हे वेळ मोजण्याचं एकक आहे ठीक आप आहे आपल्याला काय वाटेल वा इयर आहे इयर म्हणजे काय वर्ष वर्ष म्हणजेच का काय वेळ झाला तो काळ झाला ठीक आहे मग असू शकते बरोबर ठीक आहे तर तसं नाही लाईट इयर जरी त्यामध्ये इयर असलं तरीही हे काय मोजते हे डिस्टन्स मोजते ठीक आहे डिस्टन्स मोजते टाइम मोजते का टाइम तर टाइम मोजत नाही ठीक आहे मग आता एक लाईट इयर म्हणजे किती ठीक थी? आहे हा सुद्धा प्रश्न आहे ना विचारू शकते आयोग वॉट इज द व्हॅल्यू ऑफ वन लाईट इयर एका लाईट इयरची व्हॅल्यू किती तर ती आहे बघा नऊ पॉईंट चार सहा एक ठीक आहे नाईन पॉईंट फोर सिक्स वन इंटू टेन रेस टू ट्वेल्व किलोमीटर ठीक आहे नाईन पॉईंट फोर सिक्स वन इंटू टेन रेस टू ट्वेल्व किलोमीटर ठीक आहे ट्वेल्व किलोमीटर एवढी एका लाइट इयरची काय आहे व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा की लाईट इयर uh, एका वर्षामध्ये किती किलोमीटर जाते तर नऊ पॉईंट चार सहा एक गुन्हेले दाचा घात बारा ठीक आहे एवढं अंतर लाईट पार करतो एका वर्षामध्ये ठीक आहे आता बघा मग आता जर तुम्ही यामधील कोणामधील डिस्टन्स बस बघाल समजा सन आणि अर्थ या दोघांमधील जर तुम्ही डिस्टन्स बघाल हा सण आहे आपला आणि ही अर्थ आहे आपली तर या दोघांमधील जर लाईट एअरच्या टम टर्ममध्ये तुम्ही डिस्टन्स बघाल तर ते आहे बघा आठ पॉईंट तीन एक मिनिट ठीक आहे आठ पॉईंट तीन एक लाईट मिनिट ठीक आहे म्हणजेच लाईट इयरच्या संदर्भात सांगायचं झालं तर आठ पॉईंट तीन एक ठीक आहे तर हे सन आणि अर्थचं डिस्टन्स आहे ठीक आहे आता तुम्ही तुम्हाला ही गोष्ट समजली असेल की स्टार कसे फॉर्म झाले ठीक आहे आता स्टार बघितले आपण आता प्लॅनेट कसे फॉर्म झाले आता जसं मी तुम्हाला परत आपण मागं जाऊ थोडं ठीक आहे जसं सांगितलं आजूबाजूला काय होतं हे पूर्ण डस्ट पार्टिकल ठीक आहे आणि मधात काय झालं तयार इथं गॅस क्लाउड झाला तयार आणि या गॅस क्लाउड पासूनच काय तयार झालं आपला स्टार तयार झाला ठीक आहे हा स्टार तयार झाला मग आता बघा मधातनी काय झालं ही ही जी काही सेंटर आहे तर सेंटरला काय झालं कोर तयार झाली कोर ठीक आहे गॅस कोर म्हणू आपण याला ठीक आहे गॅस कोर तयार झाली आणि आजूबाजूला काय होतं हे सर्व डस्ट पार्टिकल होतं हे सर्व डस्ट पार्टिकल ठीक आहे मग आता हे जे काही डस्ट पार्टिकल होतं तर हे डस्ट पार्टिकल एकमेकाला जुळत गेलं बघा ठीक आहे हे एकमेकाला असं जुळत 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 गेलं आणि यापासून एकदम अशा छोट्या 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 बॉडीज तयार झाल्या आहेत ठीक आहे आणि या छोट्या बॉडीजलाच म्हटल्या गेलं समोर प्लॅनेटेसिमल ठीक आहे प्लॅनेटेसिमल्स ठीक आहे या छोट्या बॉडीजलाच काय म्हटलं गेलं समोर प्लॅनेटेसिमल्स ठीक आहे मग हळूहळू आणखी या जे काही ह्या प्लॅनेटेसिमल्स होत्या ठीक आहे तर ह्या एकमेकावर कोल्लेजन झाले यांचं आपटलं एकामेकावर आदळल्या एकमेकावर ठीक आहे आणि ॲक्रिएशन ठीक आहे ॲक्रिएशन अॅक्रिएशन म्हणजे काय तर एकमेकाला जुडणं एकमेकात मिळून जाणं ॲक्रिएशनचा अर्थ असा होतो ठीक आहे तर ॲक्रिएशनच्या प्रोसेसमुळं काय झालं हे एकत्र झाल्या ठीक आहे आणि त्यापासून काय लार्जर बॉडीज तयार झाल्यात ठीक आहे लार्जर बॉडीज तयार झाल्या आणि तर लार्जर बॉडीज म्हणजेच काय तर प्लॅनेट समजलो तुम्हाला आता बघा जसं सांगितलं मी दीर्घ जे काही आपली गॅलक्सी आहे गॅलक्सीमध्ये आतमध्ये काय तयार झालं गॅस क्लाउडचा एकदम कोर तयार झाली आजूबाजूला कोणतं असं डस्ट पार्टिकल ठीक आहे आणि मॅटर होतं ठीक आहे हे मॅटर काय झालं एकमेकाला जुळत गेलं जुळत गेलं जुळत गेलं ठीक आहे यापासून काय झालं छोट्या छोट्या नेब्युला तयार झाल्या नंतर ह्या नेब्युलाच काय झाल्या एकमेकाला अटॅच होत गेल्या आणि यापासूनच काय झालं मोठे मोठे काय झालं प्लॅनेट्स तयार झाले ठीक आहे आणि हे जे काही प्लॅनेट्स तयार झाले तर हे प्लॅनेट्स तयार व्हायला जवळजवळ यांनी बघा बिलियन्स ऑफ इयर्स टाईम घेतला ठीक आहे आता बघा तुम्हाला समजलं असेल थोडंफार तरी की आयडिया आली असेल की नेमकं युनिवर्स कसं तयार झालं प्लॅनेट कसे तयार झाले ठीक आहे स्टार कसा तयार झाला ठीक आहे आता आपण काही सोलार सिस्टमबद्दल बघूया आपल्या ठीक आहे बिग बँग थेरी झाली बिग बँग थेरीमध्ये आपण बघितलं युनिव्हर्स वगैरे कसं तयार झालं आता आपली सोलार सिस्टीम काय ठीक आहे आता बघा सोलार सिस्टीम समजण्याआधी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आधी हे काय आहे युनिवर्स आहे या युनिवर्समध्ये नंबर ऑफ काय आहे ता गॅलक्सीज आहे ठीक आहे नंबर ऑफ काय आहे तर गॅलक्सीज आहे आणि प्रत्येक गॅलक्सीजमध्ये काय आहे नंबर ऑफ काय आहे सोलार सिस्टीम आहे ठीक आहे आणि त्या सोलार सिस्टीममध्ये काय नंबर ऑफ काय आहे स्टार आहेत ठीक आहे आता बघा आपण जर आपल्या याच्या संदर्भात बोललं तर आपली जी काही गॅलक्सी आहे तर ती कोणती आहे मिल्की वे ठीक आहे मिल्की वे आणि त्यामध्ये आपली आकाशगंगा आहे आणि आपल्या आका जे काही सु सोलार सिस्टीम आहे आपली आकाशगंगा आहे तर यामध्ये टोटल किती प्लॅनेट आहेत तर ठीक आहे आपली, क… आपली, 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 आपली आ आ ही जी काही गॅलक्सी आहे याचं नाव काय म्हटलं मी मिल्की वे ठीक आहे मिल्की वे ठीक आहे आणि यामध्ये आपली जी काही सोलार सिस्टीम आहे सोलार सिस्टीम बघा आत्ताच सांगितलं की एका गॅलक्सीमध्ये नंबर ऑफ सोलार सिस्टीम असू शकतात ठीक आहे आणि युनिवर्समध्ये नंबर ऑफ गॅलक्सीज असू शक आहेत तर आता आपल्या सोलर सिस्टीममध्ये टोटल आठ प्लॅनेट आहेत किती टोटल आठ प्लॅनेट यापैकी चार जे आहेत तर याला म्हटलं जाते टेरेस्ट्रियल प्लॅनेट ठीक आहे आणि बाकी जे चार आहेत यांना म्हटलं जाते जोवियन प्लॅनेट ठीक आहे जोवियन प्लॅनेट ठीक आहे आता टेरिस्टल प्लॅनेट आणि जो जोवियन प्लॅनेट यामध्ये फरक काय आहे ते सांगतो मी तुम्हाला आता बघा जर मराठीमध्ये तुम्ही पाहसाल तर आंतरग्रह आणि बहिर्ग्रह अशा प्रकारच्या दोन कन्सेप्ट वापरले जाते ठीक आहे आणि इंग्लिशमध्ये टेरेस्टेल आणि जोवियन ठीक आहे बघा जे काही आपला सण आहे ठीक आहे आता इथं आपण थोडं सूर्यमाला जे आहे तर ती काढू आपण हा काय आहे आपला सण ठीक आहे नंतर इथं कोण असेल बुध ठीक आहे आता मराठीमध्ये घेऊ बुध नंतर इथं शुक्र इथं पृथ्वी इथं मंगळ ठीक आहे नंतर इथं काय असेल ॲस्ट्रोराईडचा ब्लेट बेल्ट असेल इथं ॲस्टेरॉईड म्हणजे काय तर छोट्या छोट्या बॉडीज ठीक आहे तर याचा बेल्ट आहे एक आणि यानंतर मग चालू होते है? गुरु शुक्र सॉरी गुरु आ, शनी युरेनस आणि नेपच्यून ठीक आहे हे आता हे असे समोर चालू होते ठीक आहे मग या ॲस्टेरॉईडच्या बेल्टच्या इकडचे हे सर्व काय आहेत हे आहेत इंटरनल प्लॅनेट्स हे काय आहे तर टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स याला टेरेस्ट्रियल का म्हटलं जाते कारण की हे अर्थ अर्थलायक आहे पृथ्वीसारखी यांची उप उत्पत्ती आहे म्हणून याला काय म्हटलं जाते टेरिस्ट्रियल प्लॅनेट आणि हे काय इकडचे सर्व हे जोएन प्लॅनेट आहेत त्याची उत्पत्ती पृथ्वीसारखी आहे का नाही यांनाच काय म्हटलं जाते आणखी इकडचे जे काही बाहिरग्रह आहेत तर यांनाच आणखी गॅस जायंट प्लॅनेट ठीक आहे त्यावर गॅस खूप साऱ्या प्रकारचा आहे ठीक आहे गॅस खूप आहे त्यामध्ये त्याच्यामुळे कारण पण एक आहे कारण की काय तर बघा बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे जे आहेत यांच्यावर जास्त प्रमाणात गॅस काही नाही का नाही आहे कारण की सोलार वाईंड ठीक आहे सूर्यापासून निघणाऱ्या ज्या काही वाईंड्स आहेत तर या वाईंड्समुळं काय झालं या प्लॅनेट्सवर डिसगॅसिंग तयार झाली डिसगॅसिंग झाली डिस्गॅसिंग म्हणजे काय तर जे काही एक्सेस अमाऊंट ऑफ गॅस होता तर तो काय झाला यामधून निघून गेला ॲज कम्पेअर टू जे काही आउटर प्लॅनेट आहेत तर हे आउटर प्लॅनेट एकदम दूर आहेत पृथ्वीपासून मग दूर असल्यामुळे सोलार वाईंड इथपर्यंत पोचू शकेल का जास्त नाही पोचू शकत ठीक आहे त्यामुळे या यावर जर जो काही गॅस आहे तर तो कमी झा कमी असेल का नसेल कमी नसेल कारण की जर तुम्ही याच्यासोबत कम्पॅरिझन कराल इंटरनल सोबत तर तिथं गॅस कमी नसणार ठीक आहे म्हणूनच याला म्हटलं जाते गॅस जायंट प्लॅनेट ठीक आहे आणि याला गॅस कमी असलेला प्लॅनेटसुद्धा म्हणू शकतो आपण ठीक आहे गॅस कमी असलेला प्लॅनेट इन द सेन्स हे जे काही बाकीचे आउटर प्लॅनेट आहे तर त्या प्लॅनेटच्या तुलनेत इथं गॅस कमी आहे ठीक आहे आता बघा हे आपण आपली सूर्यमाला डिस्कस केली थोडीफार ठीक थी आहे सूर्यमालेबद्दल सर्वांनाच माहिती आहे ठीक आहे यामध्ये जो काही प्ल्युटो आहे ठीक आहे प्ल्युटो तर प्लुटो आधी आपला प्लॅनेट पकडला जात होता पण आता तो प्लॅनेट म्हणून मोजल्या जात नाही ठीक आहे आता इंटरनल प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट जे बघितले आपण तर ते लक्षात कसे ठेवायचे या संदर्भात काही मी सांगतो तुम्हाला तशा त्या क्रमानं लक्षात राहतील तुमच्या ते आणि कधी विसरणार नाही तुम्ही ठीक आहे हा समजा एस्टेरॉइड आणि यांचा बेल्ट आहे जसं सांगितलं इकडे इंटरनल पॅनेट आहेत ठीक आहे इथं सण आहे इथं काय बुध आहे इथं काय शुक्र आहे इथं पृथ्वी आहे आणि इथं काय मंगळ आहे एक वड लक्षात ठेवा बी एस पी एम ठीक आहे भारतीय समाजवादी पार्टी मुंबई भारतीय समाजवादी पार्टी मुंबई हे ट्रिक आहे ठीक आहे बी एस पी एम भारतीय समाजवादी पार्टी मुंबई ठीक आहे आता याच्यावरून काय लक्षात राहील तुमचं हा काय हे बुध आहे बी वरून बुध यसवरून शुक्र पीवरून पृथ्वी आणि यमवरून मंगळ ठीक आहे हे एका क्रमानं आहेत बरं ठीक आहे इकडून सर्व क्रमान आहेत हे असाच क्रम जर विचारला आयोगाने आपल्याला की क्रमान लावा तर हे असेच लावायचे ठीक आहे बी एस पी एन पी यम आणि इकडे समोर गेल्यानंतर जी एस यू एन ठीक आहे आपलं जनरल स्टडी आणि युनायटेड नेशन जी एस यू एन इथं कोण आहे गुरु हा कोण आहे शनी हा कोण आहे युरेनस आणि हा कोण आहे नेपच्यून ठीक आहे लक्षात राहतील बी एस पी एम जी एस यू एन ठीक आहे आता मून कसा तयार झाला नंतर प्लॅनेट्सची डेन्सिटी काय कोणत्या प्लॅनेट्सची डेन्सिटी सर्वात जास्त आहे ठीक आहे कोणत्या प्लॅनेट्सची डेन्सिटी कमी आहे कोणत्या प्लॅनेटला सर्वात जास्त मून आहेत कारण की दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये युनियन ऑफ प्लॅनेट्स ठीक आहे यांचा एक रिपोर्ट आला आणि या रिपोर्टनुसार जे काही प्लॅनेट्स आहेत तर त्या प्लॅनेट्सच्या मूनमध्ये चंद्रांमध्ये काही फरक पडलेला आहे ठीक आहे तर ते, uh, मदे, मदे है, तर, uh, ते एक अपडेट इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला परिषद दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे तर ती सुद्धा आपण बघूयात पण uh, पुढच्या लेक्चरमध्ये तर uh, आज आपण इथं स्टॉप करूयात को आणि कोणता जर टॉपिक कळणार नसेल आजच्या लेक्चरमधील कारण की ठीक आहे कसं आहे हे पूर्ण इंग्लिशमध्ये आहे आणि ते मराठीमध्ये सांगण्यात थोडं मर्यादा येतात ठीक आहे तर तरी तुम्ही थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा ठीक आहे आणि तुमचा बराच चांगला प्रतिसाद मिळत आहे या व्हिडिओजना ठीक आहे तर असाच प्रतिसाद द्या आणि कमेंट करा लाईक करा आणि सांगा की आणखी काय काय इव तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पाहिजे ठीक आहे कोणत्या शब्दाचा अर्थ समजणार असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा आपण त्या शब्दाचा अर्थ वगैरे डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये ठीक आहे तर बघूया भेटूया आपण लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू